तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल तर सोबत तिच्यासाठी एक हेल्मेट घ्यायला विसरू नका, अन्यथा तुम्हाला तुमचा सैरसपाटा महागात पडण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं बाईकवर मागे बसणाऱ्यांनाही आता हेल्मेट सक्ती लागू केली आहे. शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली, शिवाय ही कारवाई कठोरपणे करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली होती, मात्र हजारो मोटरसायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली. त्या पाठोपाठ आता मोटरसायकल स्वारांच्या मागे जे बसणारे सहप्रवासी आहेत त्यांना देखील हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं. बाईक स्वारांच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. चालक सहप्रवासी यांनी हेल्मेट घालणं कायद्यानं बंधनकारक आहे, शिवाय त्यांच्या जीवितांच्या दृष्टीनं देखील हे महत्त्वाचं आहे. मात्र काही वाहन चालक पोलिसांशी हुज्जत घालताना ठिकठिकाणी चित्र दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात 14 नीलगायींचा मृत्यू झाला आहे. शेतातल्या विहिरीजवळच्या हौदातलं युरिया मिश्रित पाणी प्यायल्यानं नीलगाई मरण पावल्याचं पुढं आलं आहे. या प्रकरणी शंकर रामगडे आणि महादेव झाडे या दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. रात्रीच्या वेळी जंगल परिसरातून जात असताना तहान लागल्यानं या नीलगाईंनी हे पाणी प्यायलं होतं, मात्र त्यात युरिया असल्यानं त्यांना विषबाधा झाली आणि त्यानंतर 4 नर आणि 10 मादी यांचा मृत्यू झाला. नीलगायींचा हैदोस वाढला असल्यानं शेतकरी शेतातील पाण्याच्या टाकीत युरिया टाकून ठेवतात, मात्र त्यामुळे या जनावरांना विषबाधा होते. या घटनेमध्ये शंकर रामगडे आणि महादेव झाडे या दोन शेतकऱ्यांवर वन्यजीव अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात सीईटी परीक्षाच घ्यावी यासाठी नांदेडमध्ये शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. अवघ्या 6 दिवसांवर सीईटीची परीक्षा आली असतानाच आता काय करायचं या चिंतेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक पडलेत. इकडे सीईटीची हॉल तिकीटं विद्यार्थ्यांना मिळाली आहेत. विद्यार्थी परीक्षेची त्या शेवटच्या टप्प्यातली तयारी करतायत, त्यात हा निर्णय आल्यानं खळबळ उडाली. राज्यात यंदा सीईटीनुसारच परीक्षा घ्यावी या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देखील देण्यात आलं. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. केंद्राची नीटची परीक्षा रद्द करून राज्याची सीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी परभणीमध्ये 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं केली. नीटची परीक्षा 2018 रद्द करून सीईटीचीच परीक्षा तोपर्यंत कायम ठेवावी अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. नीटबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अन्यायकारक असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 2018 नीट लागू करण्याची विनंती करणारी फेरविचार याचिका कोर्टात दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाचं अतिशय स्पष्ट मत आहे की नीटच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा राज्यातल्या जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर प्रचंड अन्याय करणार आहे. अचानक बदललेल्या कोर्सने अशी परीक्षा देणं हे विद्यार्थ्यांना शक्य नाही आहे. मला असं वाटतं की या अडचणी सुप्रीम कोर्टाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो. सोमवारी ते रिव्ह्यू पिटिशन आम्ही दाखल करून त्या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगणार आहोत की याच्यामध्ये कोर्समध्ये किती बदल आहे. त्यासोबत आम्ही हेही सांगणार आहोत की प्रॅक्टिकली 1 तारखेची परीक्षा आणि नंतर 22 वगैरे तारखेची जी काही परीक्षा आहे याच्यामध्ये पेपर जर वेगळे राहिले तर त्याची कॉमन मेरिट लिस्ट देखील होऊ शकत नाही, आणि म्हणून हा प्रयत्न आहे. अनेक राज्य आता आमच्यासोबत जुडलेले आहेत आणि सगळे राज्य मिळून आम्ही केंद्र सरकारला आम्ही सुप्रीम कोर्टाला ही विनंती करतो आहे की त्यांनी 2018 सालापासून नीटची सुरुवात करावी आणि यावर्षीचं एक्झम्पशन द्यावं. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात देखील पाण्यासाठी लोकांची वणवण होते, मात्र आदिवासी तालुक्यातलं हे विदारक वास्तव दुर्दैवानं समोर येत नाही आहे. इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणांसाठी जमिनी संपादित झाल्यात. असं असताना या परिसरात राहणाऱ्या आदिवासींना विहिरीच्या काठावर धोकादायक परिस्थितीमध्ये उभं राहून पाणी काढावं लागतं आहे. सुरगाणा आणि पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मोखाडा या भागातही अशी स्थिती आहे. सध्या नाशिकमध्ये 150 अधिक टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान असताना देखील पाणी अडवण्याची आणि जिरवण्याची सोय नसल्यानं पाणी गुजरातला वाहून जात आहे. दूरदृष्टीने नियोजन करून पाणी बचत करणं ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाईंसह शिवसेनेच्या कोणकोणत्या नेत्यांचे बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प आहेत याची माहिती उद्धव ठाकरे यांनी घ्यावी असं आव्हान खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. मुंबईत सध्या फोफावलेल्या टँकर माफियांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी सुभाष देसाई आणि मुंबईच्या महापौर आपले नाव का पणाला लावत आहेत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सोमय्यांनी केली. सुभाष देसाई जेंटलमॅन मंत्री आहेत,
पण त्यांनी टँकर माफियाचा प्रभावाने आणि दबावात तर बळी तर पडत नाही ना. मला आता कळलं, मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो, दुसऱ्या टँकर वाले काही लोकांकडून माहिती घेतली की टँकर माफिया जे पाणीची लबाडी तोडी करतायत त्यांना परमिशन देण्यासाठी सुभाष देसाई आपल्या पदाचा तर दुरुपयोग होत नाही ते पाहतात का. म्हणून महापालिकेचं पिण्याचं पाणी तुम्ही 30% पाणी कपात करता आणि टँकर माफियाचा द्वारा चोरी केलेलं पाणी स्वतःचा प्लांट मध्ये घेऊन जाऊन 10 रुपये लिटरनी विकण्यासाठी पाणीची बॉटल त्यासाठी गैरकायदेशीर दबाव आणण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना. दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत आश्रयासाठी आलेल्या लोकांच्या दुरावस्थेची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली आहे. त्यासाठी सुमोटो अंतर्गत उच्च न्यायालयानं जनहित याचिका दाखल करून घेतली. 4 मे रोजी या याचिकेवरची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य कायदे सेवा प्राधिकरणानं याबाबतची माहिती पत्राद्वारे न्यायालयाला कळवली होती. त्यावर न्यायालयानं हे पाऊल उचललं आहे. कांद्याच्या किमती हा राज्यातल्या राजकारणातील जिव्हाळ्याचा विषय झाला असतानाच नागपुरातील ठोक बाजारात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्यात. किमान 10 रुपये किलो दरानं विकला जाणारा कांदा आता जेमतेम 3 ते 5 रुपये किलो दरानं विकला जातोय. पडलेल्या किमतींमुळे आपल्याला कांदा एका गावातून दुसरीकडे विक्री करता वाहून नेणं देखील परवडत नसल्याची तक्रार तेथील व्यापाऱ्यांनी केली. नागपूरमध्ये प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. सुरेश डे आणि पंडित उर्फ कुलदीप तिवारी अशी दोन मृतांची नावं आहेत. 5 जणांनी मिळून दगडानं ठेचून या दोघांची हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय. या दोन्ही हत्या या टोळी युद्धातूनच झाल्या असाव्यात असा पोलिसांचा कयास आहे. या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून यापैकी 4 जण अल्पवयीन असल्याचं पुढे आलंय. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरच्या वडगाव बल्ले इथल्या कचरा डेपोला शुक्रवारी भीषण आग लागली. येवला नगरपालिकेच्या या कचरा डेपोवरची आग अग्निशमन दलानं नियंत्रणात आणली खरी, मात्र आगीनंतर स्थानिकांनी या कचरा डेपोबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या कचरा डेपोला सतत छोट्या छोट्या आगी लागत असतात, त्यामुळे निर्माण झालेल्या पर्यावरण तसंच आरोग्याच्या प्रश्नांमुळे गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत कचरा डेपो बंद करण्याबाबतचा ठराव देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र नगरपालिकेकडून कचरा डेपो बंद करण्याची कोणतीही कार्यवाही होत नाही. संतप्त ग्रामस्थांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. महिलांच्या मंदिर आणि मस्जिद प्रवेशावरून राजकारण करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चांगलंच फटकारलंय. देवाऱ्याच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य नव्हे तर महिलेला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळण्यासाठी तिला आर्थिक स्वातंत्र्याच्या आणि राजकारणाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी तृप्ती देसाईंचा समाचार घेतलाय. महाडेतील हिरवळ संस्थेच्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंचं जिल्ह्यातील पहिलं विक्री केंद्राचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. इंजेक्शन द्यायला विलंब झाल्यानं जखमी रुग्णानं थेट डॉक्टरलाच मारहाण केल्याची घटना नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. मारहाणीचा हा प्रकार रुग्णालयातल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेनंतर निषेध म्हणून डॉक्टरांच्या मार संघटनेनं संप पुकारलाय. शुक्रवारी मध्यधुंद अवस्थेतले 3 युवक रुग्णालयात आले, त्यापैकी जखमी असलेल्या प्रदीप धोत्र्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. यावेळी सेवेवर असलेले डॉक्टर निहाल अहमद यांनी त्या रुग्णावर उपचार केले, पण इंजेक्शन द्यायला उशीर झाला म्हणून त्या जखमी रुग्णानं डॉक्टरला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला देखील त्यानं मारलं. फक्त TT इंजेक्शन राहिलं होतं, त्यांनी सिस्टर तिकडे बाजूला त्यांच्याकडे जा म्हणलं होतं डॉक्टर निहालने, बाकी दुसरं काहीच असं अपशब्दवर काही वाद नाही. आमच्याकडे CCTV कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड आहे, आम्ही त्याच्याबद्दल क्लिअर करू शकतो कधी पण. आमचं एवढंच आहे की याच्यानंतर आमची असली घटना काही होऊ नये आणि जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ जे पोलीस आहेत त्यांची एक चौकी पाहिजे आमच्या संरक्षणासाठी. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना वैतागलेल्या निवासी डॉक्टर संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे त्वरित शस्त्रपरवाना देण्याची मागणी केली. या प्रकरणी माड या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. याखेरीज डॉक्टर संरक्षण कायद्यात दुरुस्ती करत हल्लेखोरांना 8 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्याची मागणी माडनं केली. सरकारकडे सगळ्या IMA सगळे जे डॉक्टर्स आहे, माड असो IMA असो सगळे डॉक्टर संघटना आहे, हे वारंवार रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि ते काही प्रमाणात भेटली पण आहे, असं नाही की नाही भेटलेली आहे. मात्र प्रॉब्लेम असा होतोय, दुविधा अशी आहे की ते हल्ले जे आहे ते वाढतच चालले, खूप जास्ती वाढत चालले. तर स्वतःच्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी ही मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा धरणगाव मार्गावर उतरण इथं एका कारखान्यातून रसायन मिश्रित बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. जळगाव उत्पादक शुल्क विभागाने कारवाई केली. 5.5 लाख रुपये किमतीचा हा दारू साठा आहे. पनवेलमधल्या एका गोदामात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदमधल्या रिक्त पदांचा अनुशेष लवकरच भरला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रायगडमध्ये दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यातील रिक्त पदांमुळे ग्रामीण विकासावर प्रतिकूल परिणाम होतो हे टाळण्यासाठी भरती करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. प्रेमी युगलानं आत्महत्या केली. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे वस्तीत राहायचे 21 वर्षीय शुभम चव्हाण आणि 18 वर्षीय अश्विनी गावडे या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. शुभमचं लग्न ठरल्यानं त्या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री 10:30 ते दोघे पळून गेले. घरच्यांना याबाबत कळताच त्यांनी 2:00 बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. मात्र तपास सुरू असतानाच 1.5 तासात दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. रेल्वेखाली दोघांनीही आत्महत्या केली. नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या DPS शाळेनं 1/6 वाढवलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी शाळेवर मोर्चा काढला. मात्र शाळा प्रशासनानं या प्रश्नी पालकांशी बोलायला नकार दिल्यानं पालकवर्ग चांगला संतापला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झालं होतं. अखेर शाळा प्रशासनानं या प्रश्नी व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय. नवी मुंबईतील सर्वात महागडी शाळा म्हणून DPS शाळा ओळखली जाते. या शाळेतल्या प्री नर्सरीची फीज 1/4 लाखांच्या घरात आहे. ती फीसुद्धा शाळा प्रशासनानं वाढवली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वसईतल्या हॉटेल अन्नपूर्णाजवळ बोईसर स्वारगेट बस आणि डंपरमध्ये अपघात झालाय. त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जखमींवर उपचार सुरू आहे. त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दुपारी 1 वाजता बोईसर आगारातून सुटलेली परिवहन महामंडळाची गाडी पुणे स्वारगेटला जात असताना समोरून डंपर धडकल्यानं हा अपघात झाला. यात बसचालक, वाहक आणि डंपर चालक मृत्यू पावले. आदर्श इमारतीमध्ये थोड्या मोठ्यांचे फ्लॅट्स आहेत, त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं. आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तर वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे आईच्या पाठीत नाही तर तिच्या कुशीत वार करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. विदर्भात काही लोक काळा दिवस साजरा करणार म्हटली दडबदर्यावर, अतिशय दडबदर्यावर. संपूर्ण महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र म्हणून जो काही आपण अभिमानाने जातो की हा शिवरायचा महाराष्ट्र, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर, हा सगळ्यांचा मोठी थोरांची परंपरा लाभलेल्यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्राचे तुकडे करणं, त्याची भाषा करणं म्हणजे केवळ आईच्या पाठीत वार नाही, ज्या आईच्या खुशीत जन्माला आले त्या खुशीवरती वार करणारी विकृत आहोत आहे. बहुचर्चित आणि वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजप खासदार किरीट सोमय यांनी जोरदार स्वागत केलंय. अनेक दिवसांपासून भाजपला मिळत असलेलं यश पाहता भविष्यात पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. ठाण्यातल्या पक्ष कार्यालयाच्या नूतनीकरण कार्यक्रमामध्ये दानवे बोलत होते. पुढच्या वर्षी मुंबई ठाण्यासह इतरही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच शिवसेना भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळेच रावसाहेब दानवेंचं विधान सूचक मानलं जात आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं 10 ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालं. या ठेवीदारांनी 25 किलो बनावट सोनं तारण ठेवून जवळपास 1.25 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मोखाडा बँकेतला हा घोटाळा जवळपास 2.5 कोटी रुपयांच्या घरात असेल अशी शंका बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा तसंच ED मार्फत करण्याची मागणी केली जाते. वारंवार नोटीस देऊन देखील थकीत ठेवीदारांनी आपल्या सुवर्ण कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून बँकेनं त्यांनी तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव केला असता हा सारा प्रकार उघड झाला. शिवसेना भाजप युतीतलं सामंजस्य दुर्दैवाने कमी होताना दिसतंय अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिले. बदलापूरमधल्या कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. एकदा सामंजस्य कमी झालं तर एखादी चांगली गोष्टही वाईट दिसते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं तर वातावरण चांगलं होऊ शकतं असं परखड मतही त्यांनी यावेळी मांडलं. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.